भुईंजवळच्या बदेवाडी गावालगतच्या आशियाई महामार्गावर सतत अपघात घडत होते, त्यामुळे इथे उड्डाणपूल व्हावा अशी इथल्या गावकऱ्यांची मागणी होती. या बातमीचा लोकवृत्ताने सतत पाठपुरावा केला आणि आता या पाठपुराव्याला यश आले, कारण आता इथे हा उड्डाणपूल बांधला गेला आहे. हे गाव भुईंज गावच्या हद्दीत येत असून गावालगत आशियाई महामार्ग जातो, त्यामुळे येता जाता रस्ता क्रॉस करताना सतत अपघात घडत होते. यामुळे कितीतरी वेळा बदेवाडी गावच्या ग्रामस्थांनी रास्ता रोकोपड केला होता, पण त्याकडे लक्ष दिले जात नव्हते. या विषयाचा लोकवृत्ताने आपल्या बातम्यांमधून पाठपुरावा केला. राष्ट्रीय महामार्गालगत असणारे गाव म्हणजे बदेवाडी. रिलायन्स कंपनीने गेले अनेक वर्षापासून या गावाकडे दुर्लक्ष करत होती. वैतागलेल्या ग्रामस्थांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्याला प्रसिद्धी लोकवृत्ताच्या माध्यमातून देण्यात आली. या वृत्ताची दखल जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी तातडीने घेऊन आश्वासनाचे लेखी पत्र बदेवाडी ग्रामस्थांना दिले. या प्रसंगी गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे व लोकवृत्त वाहिनीचे विशेष आभार मानले. गावच्या ग्रामस्थांनी आणि युवा उद्योजक अंकुशराव शिंदे यांनी याकरता मध्यंतरी झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कारही टाकला होता, त्यामुळे त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनजी मुद्गल साहेब यांनी रिलायन्स कंपनीला उड्डाणपूल त्या ठिकाणी बांधण्यात यावा अशी सूचना केली होती आणि या गावाने टाकलेल्या मतदानावरचा बहिष्कार मागे घेण्यास सांगितले. यावेळी लोकवृत्त वाहिनी बदेवाडी ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती आणि अखेर आता या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. मनपूर्वक धन्यवाद लोकवृत्त आणि ग्रामपंचायत भुईंज, सर्व लोकप्रतिनिधी, आणि विशेषतः मी धन्यवाद देईन की आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांना की त्यांनी एकजूट दाखवली आणि विनंती करून बहिष्काराचं एक हत्यार वापरून का होईना, पण हा जो आता मागं आपण जो ब्रिज बघत आहोत की जो हा मृत्यूचा सापळा इथं तयार झाला होता, अनेक अपघात झाले, अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले, अशा ह्या ब्रिजवरनं आज ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया माननीय जिल्हाधिकारी साहेब सातारा यांच्या अथक मार्गदर्शनानं प्रयत्नामुळं हा आज हायवे इथं अंडरपास आम्हाला या गावाला मिळाला की आमची शेती या बाजूला आहे. अतिशय अडचणीचा असा हा विषय झाला होता, क्लिष्ट झाला होता, पण यामध्ये सातारा जिल्ह्यातील एक अग्रगणी लोकवृत्त याच्या वाहिनीनं इथं येऊन आम्हाला ही आमची व्यथा ऐकली, व्यथा शासन दरबारी मांडली आणि या व्यथेचं रूपांतर एक विकास कामामध्ये झालं, त्याबद्दल मी मनपूर्वक लोकवृत्ताचं आभार मानतो. या डेंजर झोन म्हणून ओळखला जातो बदेवाडी गाव म्हणून. ह्या इथं भयंकर असे ॲक्सिडेंट जबरदस्त झालेले आहेत पूर्वीच्या काळात सुद्धा, आणि आता पुलाचे काम सुरू असताना सुद्धा ॲक्सिडेंट झालेले आहेत. तरीसुद्धा हा पुलाला थोडा गाव उशीरच झाला, परंतु लोकवृत्त हे आमच्या पाठीशी उभं राहिलं. आम्ही सर्वजणांनी कलेक्टरांच्याकडे अर्ज केला, तो लोकवृत्तच्या पाठपुराव्याने हा आमच्या गावाला मंजूर झालेला आहे, त्याबद्दल आम्ही लोकवृत्तचे आम्ही आभारी आहोत आणि तसंच त्यांनी आम्हाला कायम लोकवृत्तांनी साथ द्यावी ही विनंती. लोकवृत्त नेहमीच लोकांच्या समस्या मांडण्यासाठी अग्रेसर राहील, म्हणूनच आम्ही आवर्जून सांगतो की लोकवृत्त जे व्यवस्था बदलण्यास करेल परावृत्त, तेव्हा आपण पाहत रहा लोकवृत्त.